कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा. आर्यन खानला आज दिलासा मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण आज दुपारी 2:30 आर्यन खान संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी आहे. अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आज युक्तिवाद करणार आहेत. जवळपास 3:15 हा युक्तिवाद संपेल. त्यानंतर मुनमुन धमेजाचे वकील आपली बाजू मांडतील. 4:00 एनसीबीकडून ASG अनिल सिंग आपली बाजू मांडणार आहेत. युक्तिवाद संध्याकाळी 6:00 संपल्यास त्यानंतर कोर्ट आपला निर्णय राखून ठेवू शकतं. त्यामुळे आज आर्यन खानला जेल मिळणार, त्याचा जेल मधला आत्ताचा निवास कायम राहणार की त्याला बेल मिळून तो मन्नतवर परतणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली. आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या सोबत आहेत. तर मेघाशी आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. मेघा, आज आर्यन खानला दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. आज कोर्टात काय होईल? अमित, आपण बघितलं तर काल आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की त्याच्याकडे कोणतंही अंमली पदार्थ मिळाले नाही, त्यांनी त्याचं सेवन केलेलं नाही आहे, त्याच्याबाबतचा व्यवहार केलेला नाही आहे, त्याची मेडिकल टेस्ट झालेली नाही, असे मुद्दे त्यांनी मांडले. याचबरोबर तो एक तरुण आहे, त्याच्यामुळे त्याला पुनर्वसन त्याचं करायला हवं, तर त्याला एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखे त्याला वागणूक दिली नाही पाहिजे, असे मुद्दे त्यांनी काही मांडलेले आहेत. आणि आज NCBकडनं युक्तिवाद केला जाईल. खास करणं NCBचा असा एक दावा आहे की हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे किंवा अंमली पदार्थ बाबत एक आंतरराष्ट्रीय एक व्यवहार किंवा एक मोठी टोळी आहे आणि ते सिद्ध करावं लागणार आहे NCBला. कारण आर्यनचे वकील असं म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तो भाग असल्याचा कोणताही पुरावा NCBकडे नाही आहे, कोणताही मुद्देमाल त्याच्याकडे मिळालेला नाही आहे, किंवा तो आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांबाबत त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा देखील पुरावा NCBकडे नाही आणि त्याचमुळे NCBला याच मुद्द्यावर आता युक्तिवाद करावा लागणार आहे. आर्यन खान आणि इतर काही आरोपी आहेत ते या आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग कसे आहेत हे सिद्ध करावं लागेल, त्या पद्धतीने त्यांना युक्तिवाद करावा लागेल. याचबरोबर जर आर्यनकडे कोणताही अंमली पदार्थ मिळाला नाही, जर त्यांनी सेवन केलेलं नाही, त्याची मेडिकल टेस्ट झालेली नाही आहे, त्याचे आर्थिक व्यवहार जर कुठे दिसत नसतील, तर याबाबतही आज NCBला त्या पद्धतीने युक्तिवाद करावा लागेल. आणि आजही कदाचित आर्यनला जेलमध्येच काढावी लागण्याची शक्यता आहे. कारण आज कोर्ट सुरू झाल्यावर पहिल्यांदा अरबाज मर्चंट आणि त्यानंतर मुनमुन धमेजा यांचे वकील आहेत ते युक्तिवाद करतील. त्यानंतर NCB युक्तिवाद करायला उभे राहील आणि हा युक्तिवाद बराच काळ चालण्याची शक्यता आहे. अतिरिक्त महाअधिवक्ता अनिल सिंग हे NCBकडनं युक्तिवाद करतील आणि त्यानंतर कदाचित कोर्टाला वाटलं तर आज निर्णय दिला जाईल किंवा मग उद्याही निर्णय दिला जाईल. आज जरी निर्णय दिला तरी ती कागदोपत्री प्रक्रियेला बराच कालावधी जातो आणि त्याच्यामुळे आजची रात्र देखील आर्यन खानला जेलमध्येच काढण्याची दाट शक्यता आहे. अमित, खरंय मेघा, त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून आहात. आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता आहे आज कोर्टात काय होणार याची. तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहूया. तुर्तास तुम्ही आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.